कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। सोलापूर महानगरपालिका सफाई कामगारांचा विमा उतरल्याबद्दलच्या विषयावर अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे। वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आनंद चंदन शिवे पहाटे कामगारांच्या भेटीला। सोलापूर महानगरपालिकामध्ये कोरोना महामारीमध्ये सफाईचे काम करणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर औषधोपचार करताना त्या महिलेचा मृत्यू झाला, परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सफाई कामगार यांचा 50 लाखाचा विमा उतरला आहे अशा प्रकारच्या बातम्या टीव्ही वृत्तपत्रांमध्ये महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आल्या होत्या। प्रत्यक्षात विमा उतरला आहे की नाही याची माहिती घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आनंद चंदन शिवे व निरीक्षक बबन शिंदे पहाटे 5:40 आरोग्य निरीक्षक कार्यालय क्रमांक 7 8 9 12 13 27 व ड्रेनेज विभागाच्या कार्यालयाला भेट दिली व सर्व सफाई कामगारांच्या अडचणी जाणून घेतल्या व 50 लाखाचा विमा उतरला आहे की नाही याची चौकशी केली, तर बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी आरोग्य निरीक्षक करण्याच्या माध्यमातून फॉर्म भरले गेले नसले उघड झाले। एकंदरीत सोलापूर शहरातील सफाई कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता सफाईचे काम करण्यासाठी येतात। सोलापूर महानगरपालिकेचे धोरण राबवणारे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाच्या अभावामुळे कर्मचाऱ्यांवर मोठे संकट येत आहे। एक सफाई कामगार महिलेचा कोरोनाच्या आजारामुळे मृत्यू झाला होऊनही सोलापूर महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती घेतल्यानंतर महानगरपालिकेच्या या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश झाला आहे। येणारे काही दिवसांमध्ये या सफाई कामगारांचा विमा व कोरोना महामारीपासून सुरक्षित राहण्यासाठी साधनसामुग्री न पुरवल्यास वंचित बहुजन आघाडी कामगारांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व सोलापूर महानगरपालिकेतील संपूर्ण सफाई कामगारांची माहिती वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे देण्यात येईल असे वंचित बहुजन आघाडीचे नेते नगरसेवक आनंद चंदन शिवे म्हणाले। महामारीवर मात करण्यासाठी सोलापूर महापालिकेचा जो सफाई कामगार आहे तो एकवटलेला आहे, तो काम करायला तयार आहे, काम करतोय, परंतु त्यामधूनच एक 3 दिवसापूर्वी जी घटना घडली जी कोरोनाने मृत्यू झालेली जी झाडूवाली जी सफाई कामगार होती तिचा मृत्यू झाला, त्यानंतर महानगरपालिकेने 1.5-2 महिन्यापूर्वी वृत्तपत्रामध्ये टीव्ही चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं की असं काय मृत्यू झाल्यास त्याला 50 लाखाचा विमा आम्ही उतरलेला तर 50 लाख रुपये देऊ अशा पद्धतीचं महापालिकेच्या वतीनं सांगितलं, परंतु ते तर द्यायचं तर सोडा, परंतु आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे फॉर्म भरायला सांगितले होते सफाई कामगारांनी फॉर्म भरलेले आहेत का विम्याचे? जे या ठिकाणी सांगितलं होतं विम्याचे फॉर्म भरलेले नाही, त्यानंतर ना त्यांना ग्लोव्ज मास्क सॅनिटायझर या अजिबात महापालिकेकडनं कुठली सोय नाही। मी आज सकाळी पहाटे जाऊन कामगारांच्या सर्व मुलाखती घेतल्या आणि हितगुज केलं, परंतु आज कामगाराला काही या ठिकाणी मिळत नाही। एकीकडे आपण सांगतो की कोरोनावर आपण मात करायचं आहे, इकडून कामगाराला जर सामग्री नाही तर या ठिकाणी नवीन आयुक्तांनी लक्ष दिलं पाहिजे की कामगारांना साहित्य दिलेलं आहे का नाही। कुठं तर चाललंय त्यांना सकाळचा नाश्ता मिळतो तो नाश्ता बंद झाला। कामगारांच्या म्हणजे कामगाराबद्दलचं महानगरपालिकेच्या सफाई कामगाराबद्दलचं जे धोरण आहे प्रशासनानं बदललं पाहिजे, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्हाला कायदेशीररित्या आम्हाला आंदोलन करावं लागेल। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी तौसिफ शेख सोलापूर।